कन्सीव करताना, म्हणजेच तुम्ही जर बाळ तुम्हाला हवं असेल, अपेक्षित असेल, तर तुम्ही त्याची तयारी कशी करू शकता, मानसिक, शारीरिक, सगळ्याच बाजूनं? तर याच्या टिप्स आणि ट्रिक्स आणि आमचा अनुभव या सगळ्याचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओविषयी इतक्या वेळा विनंती आली की प्लीज या विषयावरती व्हिडिओ करा, आणि मी आणि सुकीर्त आम्हा दोघांना व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही अजिबात मेडिकल एक्सपर्ट नाही, किंवा आम्ही सायकोलॉजी किंवा काउन्सिलिंग वगैरे असं आम्ही काहीच करत नाही, पण आम्ही आमच्या स्वानुभवानं काय काय करता येऊ शकतं, काय काय आम्ही केलं, हे मी आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. आणि जे अतिशय सोपं आहे, करण्याजोगं आहे, केलं तर नक्की फायदा होईल असं आहे, ते म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन व्यक्ती येणार आहे, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये बाळ येणार आहे, तुम्ही कन्सीव्ह करण्यासाठीचा डिसिजन घेऊ पाहत असता किंवा घेत असता किंवा घेण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही काय काय गोष्टी करायला हव्यात की ज्याच्यामुळे हे जे नवीन बाळाचं जीवाचं पदार्पण आहे ते अतिशय सुखरूप, स्मूद, छान आणि आनंदाचं होईल. थोडक्यात आम्ही अशा आमच्या टिप्स शेअर करू ज्यामुळे जी ही कन्सीव्ह होण्याची जी प्रोसेस आहे ती जास्त सोपी होईल, सुखकर होईल, अशा काही टिप्स आम्ही नक्कीच शेअर करू. अगदी बरोबर. नंबर वन, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पार्टनरशी पहिल्यांदा बोला, कारण ही जी गोष्ट आहे हे टीमवर्क आहे, हे दोघांचं मिळून आहे, त्यामुळे दोघांनी सेम पेजवर असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एकाला खूप जास्त इच्छा असते आणि दुसरा रेडी नसतो, अशा वेळेस ना खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि मग बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की अरे होऊ दे मूल, मग सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, तर असं नाही होत सुरळीत. तुम्ही आधी एकमेकांशी बोलणं खूप गरजेचं आहे. मुख्य म्हणजे ही जी गोष्ट आहे ही तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारी गोष्ट आहे, त्यामुळे तुमचे काय करिअर गोल्स आहेत, पुढच्या 2 ते 5 वर्षाचं तुमचं प्लॅनिंग काय आहे, तुमच्या फायनान्शियल केपेबिलिटीज कशा आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली पाहिजे. याबद्दलचं विस्तृत, व्यवस्थित, सविस्तर बोलणं दोघांमध्ये झालं पाहिजे, नाहीतर काय होतं की खूप गोंधळ नंतर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे, तर मेंटली आपण असं पूर्णपणे कधीच प्रिपेअर नसतो, अगदी लग्नासारखंच की असं आज मला लग्न करायचंय असं कधीच असं कधीच वाटत नाही. पण साधारण तुम्ही जेव्हा बोलताना गोष्टी किंवा नियोजन करताना गोष्टींचं, तेव्हा नंतरची प्रोसेस खूप जास्त सोपी होते. अगदी बरोबर बोललाय. नंबर 2, आधी बाळ मनात होतं. जी गोष्ट आधी आपल्या विचारांच्या पातळीवरती होत असते, कारण की विचार करणं ही पण एक कृती आहे लक्षात ठेवा, तर विचारांच्या पातळीवरती जी कृती होते ती अतिशय स्ट्रॉंग, पोटंट, सूक्ष्म असल्यामुळे प्रभावी असते, प्रभावशाली असते, आणि तीच खऱ्या आयुष्यामध्ये साकार होते. म्हणून प्रत्येक गोष्ट तुमच्या ज्या आयुष्यातली आहे, म्हणजे तुमचं लग्न असेल, तुमचं घर असेल, तुम्ही नीट शांतपणे विचार करा, त्याचा तुम्ही आधी विचार केलेला, ते तुमच्या मनात आलेलं, मग ते चिंतेच्या स्वरूपात असेल, चिंतनाच्या स्वरूपात असेल, चांगल्या विचारांच्या स्वरूपात असेल, व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात आहे, चुकून झालेला विचार असेल, पण तरीसुद्धा तो नंतर तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये साकार झालेला आहे, कारण की हेच सायन्स आहे, याच्यामागे कसली अंधश्रद्धा नाही आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आता माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या पोटामध्ये अतिशय सुदृढ गोंडस बाळ व्हावं आणि माझ्या घरामध्ये ते यावं, माझ्या घरातल्या सगळ्यांनी त्याच्यावरती खूप प्रेम करावं, साऱ्या जगानं त्याच्यावरती खूप प्रेम करावं, आणि जगाचं कल्याण करण्यासाठी, आनंद वाटण्यासाठी ते बाळ जन्माला येणार आहे, ते अतिशय सुदृढ असणार आहे, आणि माझ्या घराचं गोकुळ होणार आहे त्याच्यामुळे, आणि याचं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन टेक्निकविषयी मी वेगळा व्हिडिओ करू शकेन, त्याच्याविषयी ते कसं आहे, काय वगैरे, हा इतका मोठा आणि वेगळा विषय आहे ना, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूयात. पण मी तुम्हाला एवढंच आत्ता सांगते की याच्यामागे शास्त्र आहे, आणि तुम्ही विश्वास ठेवा, जशी आपण शेतीची आधी मातीची मशागत करतो आणि मग बी पेरल्यानंतर त्याची पिकं येतात, फळं फुलं येतात, अगदी त्याच पद्धतीनं मनाची मशागत करून एकदम सुंदर त्याची माती, बैठक म्हणतात ना, मनस्थिती उत्तम करायची, आणि त्याच्यामध्ये तो विचाराचं बी पेरायचं की आपल्याला कमाल बाळ झालेलं आहे. पण याच्यासाठी मला मदत जी झालेली आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टोरीटेल, कारण की अतिशय कमाल ऑडिओ बुक्स आणि ह्या सगळ्या जगामध्ये मी गेले, आणि त्या सगळ्या पॉझिटिव्ह विचारांनी, म्हणजे फक्त प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी किंवा बाळ 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 याचा ध्यास लागल्यानंतर काय होतं की त्याचं टेन्शन पण येऊ शकतं, आणि ज्याच्या आपण खूप मागे लागतो, प्रेशराइज व्हायला लागतो, डिस्परेट होतो आपण, करेक्ट, आणि त्याचा स्ट्रेस इतका वाढतो, त्याचं टेन्शन यायला लागतं, आणि तेवढी आपली शंका मनातून बाहेर यायला लागते की अरे
होईल का नक्की, कसं होईल काय, माझी उंची, वजन, शरीर, वय, घरची परिस्थिती काय होईल, यांचं असं झालं, त्यांचं ते झालं, त्याचं बाळाचं हे झालं, असे सगळे वाईट विचार आणि त्या प्रेशरनं हे होतं. परंतु तुम्ही जेव्हा चान्स घेत असता, ती मी जसं मगाशी सांगितलं आम्ही दोघांनी की ती प्रोसेस मोठी असू शकते आणि ते खूप नॉर्मल आहे, तर ही प्रोसेस चालू असताना तुम्ही तुमच्या कामाकडे, तुमच्या आयुष्याकडे लक्ष देऊ शकता. याच्यासाठी इंग्रजीमध्ये खूप छान शब्द आहे ज्याला म्हणतात नेस्टिंग. नेस्टिंग म्हणजे काय, तुमची मशागत मनाची, शरीराची, आर्थिक, घराची, सगळी मस्त तुमचं घरटं तयार आहे. आता ते बाळ येणार आहे परमेश्वराकडून, त्या व्यवस्थेकडून तुमच्याकडे बाळ येणार आहे. मग याच्यासाठी मी स्वतःला सतत ऑडिओ बुक्स ऐकायला लावायचे आणि वेगवेगळी, म्हणजे मी या काळामध्ये सुकिर्तं शिवाजी महाराजांची पुस्तकं खूप बाबासाहेब पुरंदरेंची ऐकली, त्याच्यानंतर बायोग्राफीज मी ऐकलेल्या आहेत विश्वेश्वरय्या आणि या सगळ्यांची, त्यानंतर चाणक्य विषयीचं, त्यानंतर पु ल देशपांडे, कारण की मला खूप, मला असं व्हायचं की मी आनंदात राहणार आणि मी कसलंच टेन्शन नाही घेणार या प्रेग्नन्सीच्या दरम्यान. आणि या पुस्तकांनी मला खूप मदत केली. लक्षात घ्या, ही खूप छोटीशी गोष्ट वाटते पण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप लोक मला सांगतात की अगं उर्मिला ते काय महाग आहे, किंवा आम्हाला डाउनलोडच करता येत नाही, किंवा आम्हाला काय ऑडिओ बुक म्हणजे काय, तर पुस्तकं ऐकायची म्हणजे काय करायचं आम्ही नक्की मोबाईलमध्ये. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे, माझ्याकडे स्पेशल ऑफर आणि स्पेशल लिंक आहे. आणि थँक्यू, मला स्टोरीटेल बरोबर कोलॅबरेट करायला नेहमी आवडतं, कारण की सुकिर्त स्वतः माणूस असल्यामुळे एक्झॅक्टली. आणि मी स्टोरीटेलसाठी पुस्तकांना आवाज दिलाय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून, आणि माझं भयानक आवडीचं ॲप आहे, जगातलं सगळ्यात माझ्या आवडीचं ॲप म्हणजे स्टोरीटेल ॲप आहे. आणि मी खूप मनापासून सांगते, मला कोलॅबरेशन वगैरे म्हणून पण नाही, पण मला खूप मदत केली आहे स्टोरीटेलनं, सगळ्या पुस्तकांनी मला, चांगल्या विचारांनी मला खूप मदत केली आहे. आणि आता 399 रुपयात तुम्ही वर्षभर अनलिमिटेड पुस्तकं ऐकू शकता. आम्हाला सतत याबद्दलचं DM येत असतात की अरे प्रॉब्लेम येतोय, कसं ॲप डाउनलोड करायचं. तर मी थोडक्यात अतिशय सोपी प्रोसेस सांगतो. आधी ॲप डाउनलोड करायची गरज नाही, ॲप स्टोअरमध्ये जाऊन करायचं नाही. नाही, पहिल्यांदा तुम्ही वेबसाईटवर जा, ज्या वेबसाईटची लिंक आम्ही आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे प्लॅनचं ऑप्शन येईल, त्यामध्ये 399 रुपयाचा 12 महिन्याचा प्लॅन तुम्ही सिलेक्ट करा. तो प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड सेट करा, जो पासवर्ड तुमच्या ॲपसाठी तुम्ही वापरणार आहात. थोडक्यात तुमचा अकाउंट तुम्ही वेबसाईटवर आधी रजिस्टर करा, त्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल, त्यामध्ये गुगल पे, पेटीएम, कुठलाही तुम्ही ऑनलाईन थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट केलं की तुमचा अकाउंट रजिस्टर झाला, त्यानंतर तुम्ही ॲप स्टोअरमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर आणि ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही जो ID तुम्ही रजिस्टर केला होता तो टाका, तो पासवर्ड टाका, आणि मग वर्षभरासाठीचं ॲप तुमच्यासाठी चालू झालं. अगदी बरोबर, 399 रुपयासाठी वर्षभर सगळी पुस्तकं तुम्हाला ऐकता येतात. 5000 पेक्षा जास्त मराठी पुस्तकं आहेत. अगदी बरोबर, नाही तर बाहेर तुम्ही गेला तर उत्तम पुस्तक हे 300-400 रुपयाला एक असतंच, छपाईची किंमत वगैरे वगैरे आहे. इथे एवढी असंख्य हजारो पुस्तकं वर्षभरासाठी, सगळ्याची किंमत फक्त 399 रुपये. नंबर 3, जेव्हा आपण चान्स घ्यायचं ठरवतो तेव्हा आपण काय करतो तर प्रोटेक्शन बंद करतो. आणि प्रोटेक्शन बंद केले की आपल्याला असं वाटतं की लगेचच 1-2 महिन्यामध्ये कन्सिव्ह होईल, तर असं काही जरुरी नाही आहे. तर मला असं सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही ठरवता की आता चान्स घ्यायचं आणि प्रोटेक्शन बंद करता, त्यानंतर 1 वर्षापर्यंतचा वेळ लागणं ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी, म्हणजे फिजिकली, बायोलॉजिकली सगळ्या अगदी बरोबर आहेत, त्यात काहीही चूक नाही आहे, कुठेही दोष नाही आहे, तरी सुद्धा 1 वर्षापर्यंतचा वेळ लागणं ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे. बऱ्याच कपल्सचं असं होतं की चान्स घ्यायला लागल्यावर 2-3 महिन्यामध्ये खूप जास्त पॅनिक होतात, तर असं नाही आहे. पण त्या पलीकडे मला असं सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा ठरवता की बाबा आता आम्हाला चान्स घ्यायचा आहे, तर बेस्ट वे की तुम्ही लवकरात लवकर खूप चांगली गायनोकॉलॉजिस्ट शोधा आणि लगेचच तुम्ही त्यांना अप्रोच व्हा. आणि शक्यतो अशा गायनोकॉलॉजिस्ट की ज्या डॉक्टर तर उत्तम असतील तर पण चांगल्या काउन्सिलर पण असतील, ज्या तुमच्या सगळे समज, गैरसमज चांगल्या पद्धतीने दूर करतील. मग टेस्ट कधी करायच्या, किती महिन्यानंतर करायच्या, याबद्दलचा सगळा निर्णय या गायनोकॉलॉजिस्ट चांगल्या पद्धतीने घेऊ शकते. अगदी बरोबर, काही कपल्समध्ये असं असतं की खूप वजन कमी असतं मुलींचं आणि त्याच्यामुळे पाळी वेळेतच येत नसते, किंवा बऱ्याचदा PCOS असू शकतं, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असू शकतो. बऱ्याचदा मग त्याआधी तिची पाळी आहे ती आधी रेग्युलरेट करावी लागते, म्हणजे दर महिन्याला ती योग्य पद्धतीनं यावी लागते, तर तुम्ही तो मधला जो प्राईम टाईम आहे त्याच्यामध्ये तुम्ही कन्सिव्ह करण्याला काय म्हणत पूरक पोषक होता. पण तुम्ही
जर तुमचे पिरियड्सच रेग्युलर नसतील तर तुम्ही काहीच करू शकत नाही. हे झालं मुलींचं असेल. पुरुषांचं असेल तर कदाचित वजनाचं काही असू शकतं, किंवा स्पर्म काउंट विषयीचं काहीतरी असू शकतं, किंवा मी म्हटलं तसं की फॅमिली हिस्ट्री काहीतरी असू शकते. अशा खूप गोष्टी आहेत. स्त्रियांचं सुद्धा बऱ्याचदा असं होतं की माझी एक मैत्रीण होती की तिचं ती ओव्हरवेट होती, तिचे पिरियड्स खूप करेक्ट येत होते पण ती ओव्हरवेट होती, म्हणजे तिचं वजन आणि फॅट पर्सेंटेज आणि सगळ्या गोष्टी. तिनं जेव्हा तिची लाईफस्टाईल उत्तम केली, जेव्हा तिचं वजन आटोक्यात आलं जे तिला गायनॅकनं सांगितलं चांगल्या, आणि तेव्हा सगळ्या गोष्टी, आणि तेव्हा अक्षरशः महिन्याभरामध्ये त्यांना कन्सिव्ह झालं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इव्हन योग्य टेस्ट सुकिरतं. आणि मला या बाबतीत पुरुषांना पण हे सजेस्ट करायचंय की बऱ्याच वेळा स्पर्म टेस्ट पण तुम्हाला करायला सांगतात. यात कुठेही कमीपणा किंवा कमी पुरुषार्थ असं नाही आहे, काहीच संबंध नाहीये. पुरुषार्थ हा छान स्त्रीची काळजी घेण्यात किंवा सगळ्या एकमेकांची काळजी घेण्यामध्ये खरा पुरुषार्थ आहे. त्यामुळे हे कुठेही इगो वरती न आणून देता खूप शांतपणे सायंटिफिकली किंवा आपण म्हणतो ना वस्तुनिष्ठपणे त्याच्याकडे आपण बघावं, काय इश्यूज आहेत समजून घ्यावेत आणि त्या दृष्टीने त्याच्यावरती उपाय करावेत. आपण खूप जास्त पॅनिक, खूप जास्त डेस्परेट झालो की अरे हे कसं शक्य आहे, मी तर इतका चांगला वागलो, ह्याला काय प्रॉब्लेम, तर यांनी काही साध्य होत नाही. मी तर म्हणतो की यामध्ये दोघांनी एकमेकांवर चिडचिड न करता छानपैकी समजून घेऊन एकमेकांचं टीम वर्क आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. अगदी बरोबर. आणि याच्यात कोणाचा दोष वगैरे हे असलं काहीही बाळगायचं नाही. आणि तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची टिप मला सगळ्यात शेवटी द्यायची आहे व्हिडिओच्या, आणि त्यासाठी तुम्ही सुकिर्त मला आठवण करेल, आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ती खूप महत्त्वाची टिप आहे अशी गॉसिपवाली, पण ती अतिशय महत्त्वाची आहे आणि मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन. मला एक छोटासा मुद्दा इथे सांगायचा आहे. खूप लोक मला विचारतात आणि पुन्हा एकदा मग आता कमेंट्समध्ये येणार आहे की आम्हा दोघांना बाळ कसं कन्सिव्ह झालं. तर मला असं सांगायचं की आम्हा दोघांना नॅचरली आणि नॉर्मली बाळ कन्सिव्ह झालं, तरीसुद्धा काही टेस्ट आम्हाला करायला लावलेल्या, सुकिर्तला काही आणि मलासुद्धा काही टेस्ट करायला लावलेल्या. आणि पुन्हा एकदा त्याचे जे पैसे असतात ते योग्य असतात. डॉक्टर आपल्याला फसवतो आहे किंवा फसवतीये की काय टेस्ट करायला लावून, नथिंग इज अननेसेसरी वेन इट कम्स टू युअर हेल्थ. आणि आमच्या गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर दापके होत्या, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आम्हाला खूप चांगला अनुभव त्यांच्याकडनं आला, उगाच अननेसेसरी टेस्ट नाही, आणि त्या खूप चांगल्या काउन्सिलर सुद्धा आहेत. नंबर चार मी करणार होते. ओके ओके ओके. नंबर चार, तर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची लाईफस्टाईल तुम्हाला खूप जास्त सुधारण्याची गरज असते. म्हणजे खरं सांगायचं तर शिस्तीने वागावं लागतं जर तुम्ही ठरवलं की आता कन्सिव्ह करायचं, तर म्हणजे वेळेत झोपणं, बॅचलर्स लाईफला बाय बाय करावं लागतं. वेळेत झोपणं, वेळेत उठणं, तुम्हाला पुरेशी झोप मिळायला पाहिजे. त्याच व्यतिरिक्त खूप चांगलं सुदृढ शरीर तुम्ही कमावणं, म्हणजे जर तुम्ही ओव्हरवेट असाल तर तुम्ही वजन जितका कमी कराल तितकं चांगलं असतं. म्हणजे फिट पर्सेंटेज कमी करा, वजनपेक्षा फॅट पर्सेंटेज. तसं आंब्याचा सीझन होता, त्यामुळे छानपैकी माझे आंबे खाल्ले गेले होते, त्यामुळे पोट वगैरे थोडस मला आलं होतं. त्यामुळे आम्ही ठरवून छानपैकी वर्कआउट लावला आणि त्याच्यावरती आम्ही फोकस केला. आणि मुख्य म्हणजे परत इथे इगो आणण्यात काही अर्थ नाही की अरे किती आम्हाला स्ट्रगल करावं लागतंय बाळासाठी, तर असं नाहीये. उलट मी म्हणेन की बाळ जे आहे ना ते तुम्हाला खूप शिस्ती म्हणजे शिस्तशीर बनवते कुठेतरी की नाही, कारण पुढे तुम्हाला प्रचंड रुटीन फॉलो करावं लागतं बाळ झाल्यानंतर. खूप योग्य असं कधी मला वाटलं आज बिंज वॉचिंग केलं अशा गोष्टी होत नाहीत. त्यामुळे त्याची सुरुवात आहे, त्याची तयारी आहे, आणि त्यामुळे तुमच्या आयुष्याला पण वळण लागतं. तुम्हाला व्यसनं असतील, आधी सिगरेट, दारू, कुठलंही व्यसन पहिलं बंद करायचं होतं, कारण स्मोकिंगचा परिणाम डायरेक्ट स्पर्म काउंटरवरती होतो. ड्रिंक्सचा परिणाम, कारण की मुलगा मुलगी दोन्ही, हा इथे पुन्हा एकदा लिंगाचा काही संबंध नाही. तुम्ही स्त्री असाल तरी सुद्धा जर तुम्ही स्मोकिंग करत असाल, जर तुम्ही दारू पित असाल, अल्कोहोल इंटेक तुमचा हाय असेल, तर देर इज अ ह्यूज चान्स की तुमचा स्क्रूड अप बॉडी आहे, तुमचे हॉर्मोन्स हेवाय, म्हणजे वाकडे तिकडे हे होतात, ते अजिबात बॅलेन्स नाही आहेत. आणि बॅलेन्स्ड हॉर्मोन्स असलेल्या बॉडीमध्येचं बाळ येऊ शकतं हे लक्षात ठेवा. आणि आम्ही जेव्हा ठरवलं की आता आपण चान्स घ्यायचा आहे, तेव्हा आम्ही दोघांनी मिळून खूप छान पद्धतीने ट्रेनिंग लावलं होतं, फंक्शनल ट्रेनिंग, आणि छानपैकी व्यायाम केला होता. आम्ही जागरण पूर्णपणे बंद केली होती, खूप छान. त्यामुळे चांगल्याची गोष्ट झाली की माझं सुद्धा वजन खूप मस्त नियंत्रणामध्ये आटोक्यात आलं, दोघांची प्रचंड फिट बॉडी झाली, आणि त्यामुळेच आता अथांग सुद्धा इतका फिट आणि मस्त गुबगुबीत आहे आणि छान झाला आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, चौथा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे लाईफस्टाईल ही एकदम चांगल्या पद्धतीने सुधार. नंबर 5,
ओव्होल्युशन नावाचा प्रकार असतो, आपल्या दोन पाळ्यांच्या महिन्याच्या मध्ये ओव्होल्युशन डेज नावाचा प्रकार असतो. जेव्हा आपण असं आपण म्हणूयात की आपण प्रेग्नंट होण्यासाठीचे, आपल्याला बाळ होण्यासाठीचे किंवा स्त्री पुरुषाचे संबंध आल्यानंतर लवकर आपण प्रेग्नंट होऊ यासाठीचे पूरक पोषक दिवस, याला आपण म्हणूयात ओव्होल्युशन डेज. तर त्या प्रत्येकाच्या तारखा या वेगळ्या असतात आणि त्या माहीत नसतात बऱ्याचदा. तर ना आपल्याला प्रत्येक गोष्ट गुगल करणारी पिढी होत आपण, आणि गुगल आपल्याला काय सांगतं तर जे मेजॉरिटी म्हणजे सर्वसाधारणपणे जो नियम आहे ते सांगतं, अपवाद सांगत बसत नाही गुगल. आणि आपण तेवढा रिसर्च पण इतक्या खोल करत नाही, तसं आर्टिकल आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला शंका यायला लागते. की आणि सिम्पली माझ्या असं नंतर लक्षात आलं, टेस्ट असते सोनोग्राफीची, ओव्होल्युशन जी टेस्ट असते त्याच्यानंतर 3 ते 4 वेळा तुम्हाला ओव्होल्युशनची सोनोग्राफी करावी लागते, आणि मग तुम्हाला एक्झॅक्ट कळतं की अरे या माझ्या ओव्होल्युशनच्या तारखा आहेत. आणि माझ्या लक्षात आलं की 17, 18, 19 अशा या माझ्या ओव्होल्युशनच्या तारखा आहेत. आणि 17व्या दिवशी आम्ही जर छान गोंडस सेक्स केलं तर आम्हाला एक गोंडस बाळ होईल म्हणून, आणि 17, 18, 19, 20 या आमच्या तारखा झाल्या, माझ्या म्हणजे तारखा झाल्या. सांगण्याचा हेतू असा, ही इतकी पर्सनल इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर का करते की जर तुम्हाला खूप प्रयत्न करून सुद्धा होत नसेल आणि तुम्हाला लक्षात आलं सगळ्या टेस्टमधून की तुमचा काही दोष नाही आहे, तर तुमचं हे कारण निघू शकतं की तुमच्या तारखाच वेगळ्या आहेत ओव्होल्युशनच्या. आणि त्याच्यामुळे दर महिन्याला आपण जी टेस्ट घेतो प्रेग्नन्सीचे, अरे नाही झालो प्रेग्नन्स, परत एकदा अरे नाही झालो, अरे नाही झालो, आणि त्यांना सगळं जे अतिशय नकारात्मक वातावरण घरामध्ये सुरू होतं आणि मग रडारड सुरू होते. टू नो ओव्होल्युशन डेज हे सगळ्यात प्रायोरिटीवरती असलं पाहिजे. बरोबर. आणि पुरुषांसाठी म्हणजे ठरवून सेक्स करायचंय यासारखं वेगळं सुख का असू शकतं की बाबा या दिवसांमध्ये करायचंच आहे, हे बेस्ट गोष्ट आहे. बरोबर. नंबर 6, व्हिडिओ मोठा झालाय आम्हाला कल्पना आहे, पण अतिशय नाजूक विषय आहे, महत्त्वाचा आहे आणि आनंदाचा विषय आहे. जे हे व्हिडिओ पाहतात मला माहिती आहे की तुम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करत असाल, म्हणूनच या व्हिडिओला तुम्ही क्लिक केलेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप थँक्यू. आता ही शेवटची महत्त्वाची टिप मला तुम्हाला सांगायची होती. जर तुम्ही ट्राय करत असाल आणि चान्स तुम्ही घेत असाल आणि त्या प्रोसेसमध्ये असाल तर प्लीज 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 कोणाबरोबरही ती गोष्ट शेअर करू नका. डॉक्टर सोडून, डॉक्टर सोडून, आणि डॉक्टरांना तुम्ही दाखवत आहात आणि ते चान्स घेतात तेही सांगू नका कोणाला. कसली टेस्ट करत असाल ते सांगू नका, ते सांगू नका, काही कोणाशीही शेअर करू नका. डायरेक्ट गुड न्यूजच लोकांची तुम्ही शेअर करा. याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की लोकांच्या मनामध्ये शंका येते उगाचच विनाकारण, आणि ती शंका ती तुमच्या मनामध्ये निर्माण करू शकतात. आणि सतत अपडेट, आणि इव्हन तुम्ही चान्स घेऊन समजा 3 महिने झालेत किंवा 4 महिने झालेत, काय रे अजून नाही 4 महिने, किती महिने झाले, तर त्यांनी काय होतं, आई वडील सुद्धा खूप चांगलं मनात असतं पण आली का ग पाळी, झालं का ग असं ते होतं. आणि आई वडिलांना पण काय होतं की काळजी वाटते, तर त्यामुळे मला असं म्हणायचंय की प्रेमापोटी असतं, प्रेमापोटी असतं, पण त्यामुळे कसं आहे की दुसऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली तर आपल्या मनातही लगेचच शंका निर्माण होऊ शकते, ऍडेड प्रेशर तयार व्हायला. हा, आणि मग त्याचं काम होऊन जातं की हे मला काम करायचंय. काम नाही, खूप छान प्रोसेस आहे ही, त्यामुळे ते जर जेव्हा काम होतं ना त्याचं, तेव्हा खूप प्रेशर येतं आपल्यावरती, टेन्शन येतं आपल्याला त्या गोष्टीचं, आणि तुम्ही डेस्परेट होता की अरे का नाही कन्सिव्ह होते, का नाही होते, का नाही होते. तर तुम्ही कोणाशीही शेअर करू नका. थेट जेव्हा तुम्हाला गुड न्यूज कळेल, तुम्ही कन्फर्म कराल गायनेकोलॉजिस्टकडनं, तेव्हाच तुम्ही ती सगळ्यांबरोबर छान पद्धतीने शेअर करा, ते सुद्धा घरातल्याच लोकांबरोबर. आणि पहिल्या ट्रायमिस्टर नंतर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि बाकी लोकांना तुम्ही सांगू शकता. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे कसलंच बाहेर सांगून त्याचं प्रेशर घ्यायचं नाही. ते लोकही तुमच्या वतीनं निगेटिव्ह चिंतन सुरू करतात, चिंता सुरू करतात, काहीतरी दोष असल्याशिवाय एवढा वेळ लागत नाही वगैरे. प्रत्येक जण एक डॉक्टरच होतो अचानक, आणि मग त्यांनाच काळजी असते तुमच्या भविष्याची, तुमच्या वाट्याची काळजी तेच करायला लागतात, आणि मग ते आपल्यालाही सांगतात, मग त्याचं प्रेशर येतं. दुसरे डॉक्टर सुचवणं, आयुर्वेदिक उपाय सुचवणं, ते खूप होतं. त्यापेक्षा काय करायचं, मग ते वेगळा एक लांबचा बाबा पण असतो जो काहीतरी देतो आणि मग ते पोटात टाकल्यानंतर वाळ होतं वगैरे, असं नाही. ते तुमच्या दोघांचीच ती प्रोसेस आहे आणि त्यामध्ये छानशी गायनेकोलॉजिस्ट इन्वॉल्व्ह असेल, बाकी कोणाशीही तुम्ही शेअर करू नका. हे अगदी कटाक्षाने पाळा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. खूप लोकांना हे माहीत नाही अजून सुद्धा, जरी मी व्हिडिओ केला असला तरी आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती पोस्ट टाकली असली तरी सुद्धा, की मला कधी कळलं की मला बाळ झालं आहे, त्याची काय प्रोसेस होती, बाळ होताना आम्ही काय 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 मजेशीर गोष्टी माझ्या आयुष्यात आणि सुकिर्ताच्या आयुष्यात घडल्या, चॅलेंजिंग गोष्टी पण, हां, आणि पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काय घडलं, आणि त्यानंतरचं ऑफकोर्स डिलिव्हरीपर्यंत, डिलिव्हरीच्या नंतरसुद्धा माझी मतं, आमचा प्रवास, या सगळ्या गोष्टींचं एक उत्तम पुस्तक, ऑडिओ बुक लिहिण्याचा मी प्रयत्न करते स्टोरीटेल या ॲपसाठी. तुम्हाला माहिती आहे की आत्ता आमचं बाळ छोटूसं आहे, 4.5 महिन्याचं
बाळ आहे, पाचवा चालू आहे, तर ते छोटेसे बाळ आहे, उसंत मिळत नाही त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो आहे. पण 2022 माझं प्रेग्नन्सीचं फायनली पुस्तक येत आहे, त्याची अनाऊन्समेंट मी लवकरच करेन. तोपर्यंत हात धुत राहा, येस, मास्क लावत राहा. करेक्ट. काहीतरी ओमिक्रॉन काय काय नवीन गोष्टी आहेत त्यामुळे आपण आपल्याकडनं काळजी घेत राहूया. आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्हाला काही म्हणजे जसं या आम्ही हे काही शिकवायसाठी नाही, आम्ही आमच्या गोष्टी शेअर केल्यात. तुम्हाला जर असं वाटत असेल की कुठले विषय आम्ही घेऊन यावे त्याबद्दल शेअर करावे आमचे अनुभव मित्रमैत्रिणींसारखे, तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याबद्दल आम्ही नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ. अगदी. तोपर्यंत वी लव्ह यू, बाय.